आपल्या सर्वांना कल्पना आहे की या देशामध्ये अणुसंपन्नता ही खूप आधीपासून होती, पण त्या ठिकाणी ती अणुसंपन्नता एस्टॅब्लिश करण्याकरता जो अणुविस्फोट करण्याची आवश्यकता होती, अनेक पंतप्रधानांसमोर ते प्रकरण जायचं, ते ठरवायचे, पण दुर्दैवाने ठरल्यानंतर अनेक राष्ट्रांचा दबाव यायचा. तुम्ही जर या ठिकाणी अणुस्फोट केला तर आम्ही तुमच्यावर निर्बंध लावू, सँक्शन्स टाकू आणि तुमच्याशी कुठलाही व्यापार व्यवहार आम्ही करणार नाही. आणि त्या भीतीपोटी प्रत्येक वेळी दिलेली परमिशन ही नाकारली जायची. पण अटल बिहारी वाजपेयी एक असे पंतप्रधान होते ज्यांनी परमिशन दिली आणि सांगितलं, त्यांच्यावर दबाव आला, कितीही दबाव आला तरी तो दबाव त्यांनी झुगारला आणि सांगितलं, मला या ठिकाणी अणुसंपन्न देश याकरता तयार करायचा आहे की शक्तिशाली लोकच शांतीची स्थापना करू शकतात, दुर्बल लोक शांतीची स्थापना करू शकत नाही. आणि म्हणून मला काही अणुस्फोट घडवून आणायचे नाहीये, पण एक शक्तिशाली राष्ट्र मला तयार करायचं आहे. आणि मला कोण सांगतायत की तुम्ही अणुविस्फोट करू नका, जे सगळे स्वतः अणुसंपन्न झाले आहेत आणि ते मला सांगतायत मी त्यांचं का ऐकावं, असं सांगत अटलजींनी त्या ठिकाणी अणुस्फोट केला. आणि ज्यावेळी मोठ्या प्रमाणात निर्बंध लावण्यात आले त्यावेळी अटलजी म्हणाले, हे निर्बंध दूर करा, याकरता मी कुठल्याच देशाकडे जाणार नाही, मला या देशांची आवश्यकता नाही, या देशांना लक्षात येईल की भारताशिवाय आमचं चालत नाही, या देशांना माझ्याकडे परत यावं लागेल. आणि तेच घडलं. 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्षामध्ये यातल्या प्रत्येक देशाने निर्बंध परत घेणं सुरू केलं, कारण त्यांच्या लक्षात आलं की 100 कोटीचा देश, प्रगती करणारा देश, या देशाशिवाय जगाची कल्पना करता येत नाही. जगाच्या मार्केटमध्ये देखील जर या देशाचं कन्झम्पशन संपलं तर आमच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याला कुठली व्हॅल्यूच राहत नाही. आणि म्हणून शेवटी सर्वांना ते सँक्शन्स परत घ्यावे लागले. अटलजी झुकले नाही, अटलजींनी जगाला आपल्यासमोर झुकवण्याचं काम केलं.